आजादी का अमृत महोत्सव स्वच्छता ही सेवा व मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 1025 ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी 26 सप्टेंबर रोजी अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 1025 ग्रामपंचायतीमधील माती दिल्लीला पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत कलशच्या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. माझी वसुंधरा अभियान, आझादी का अमृत महोत्सव, मेरी माटी मेरा देश, स्वच्छता ही सेवा या उपक्रमांची अंमलबजावणी अमृत कलश यात्रेत करण्यात येणार आहे. अमृत कलश यात्रेतून जिल्ह्यातील 1025 ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता संदेश, घोषवाक्य, जलप्रदूषण, ओला व सुका कचऱ्यासाठी कचरा कुंडी ठेवणे, अमृत कलशसाठी प्रत्येक घरातून माती संकलित करणे, पंचप्राण शपथ, स्वच्छता शपथ, माझी वसुंधरा शपथ, कचरा गोळा करणे असे विविध उपक्रम राबवून कलश मिरवणूक काढण्यात येणार आहे. या कलशमधून प्रत्येक गावातील माती जिल्हास्तरावर संकलित केली जाणार आहे. ही माती एकत्रित करून एका कलशामध्ये भरून मंत्रालयात पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबई मंत्रालयातून ही माती दिल्लीला पाठवली जाणार आहे. दिल्ली येथे उभारण्यात येणाऱ्या अमृत कलशमध्ये ही माती मिसळली जाणार आहे. या उपक्रमासाठी केंद्र शासनाने देशभरातील प्रत्येक गावातून माती संकलन करण्याचे काम सुरू केले आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावातील माती मिसळली जाणार आहे. यासाठी गाव व तालुका व जिल्हास्तरावर कामाचे नियोजन करण्यात आले आहे. मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत अमृत कलशसाठी माती संकलन करण्याचे नियोजन वेगळ्या पद्धतीने करण्यात आले आहे. कचरा असणे ही पूर्वाट त्याच्यामध्ये लिहिली आहे आणि हे पूर्वाट तुम्हाला तुमच्या 15 विभागाच्या माध्यमातून त्याची तरतूद करायला सुद्धा सांगितलेली आहे. तर ह्या ओला सुका कचरा घरगुती जे काही ठेवणार आहोत त्याची जर खरेदी झाली नसेल तर ती 2 दिवसामध्ये करावी प्रत्येक ग्रामपंचायतीने. आणि 26 तारखेला त्याचं वाटप आपण गृहभेटी देताना आपण त्याचं वाटप केलं पाहिजे, त्याचे फोटो काढले पाहिजेत आणि त्याच्या माध्यमातून घनकचऱ्याचं व्यवस्थापन आढावा आवाहन केलं पाहिजे की ओला सुका कचरा वेगळा करावा. याकरता बचत गटांच्या माध्यमातून आपण कृपया मदत घ्या. बचत गटाचे सर्व सदस्य या कुंडी वाटपाच्या कार्यक्रमाला जातील आणि त्याच्या माध्यमातून हे सगळं होतंय.